खडकलाट येथे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी मंगळवारी अखेर 30 उमेदवारी अर्ज। चिक्कोडी तालुक्यातील केरूर नंतर सर्वाधिक 35 सदस्य संख्या असलेल्या खडकलाट येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी मंगळवार अखेर एकूण 30 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत। बुधवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस असल्याने मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज येतील असा अंदाज आहे। गेल्या वेळच्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या तुलनेत यावेळी येथील निवडणुका भाजप व काँग्रेस पक्षात दुरंगी होण्याचे स्पष्ट चित्र आहे। उमेदवारी अर्ज भरण्यास शुक्रवारी प्रारंभ झालेला असला तरी शुक्रवारी एकही अर्ज नाही, तर शनिवारी 2, सोमवारी 2, तर मंगळवारी 26 असे एकूण 30 उमेदवारी अर्ज भरण्यात आले आहेत। बुधवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस असल्याने या दिवशी 75 ते 80 उमेदवार समर्थकांना घेऊन शक्ती प्रदर्शनाने अर्ज भरतील असे चित्र आहे। नाराज कार्यकर्त्यांना समजविण्यात काही प्रमाणात यश आले आहे, तर अजूनही समजूत घालण्याचे स्थानिक नेते प्रयत्न करीत आहेत। येथील ग्रामपंचायतीसाठी एकूण 15 वार्ड असून 35 सदस्य आहेत। निवडणूक अधिकारी CRP खात्यातील चिक्कोडीचे DH कांबळे, येथील PDO KA बाडकर व सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून DDPI चिक्कोडीचे अधीक्षक AK मुतनाळे यांनी ग्राम कर्मचाऱ्यांसह निवडणूक प्रक्रिया नियमानुसार हाताळत असून येथील पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुरेश मंटूर यांनीही आपले कर्मचारी बंदोबस्तात ठेवले आहेत। बुधवारी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर सायंकाळपासून प्रचाराचा नारळच फुटणार आहे।